ठीक सूरज असे संपर्कात रहा, सध्या नारायण राणेंचे वकील अनिकेत निकम आपल्या संपर्कात आहेत. अनिकेत निकम, काय नेमकी कारवाई होऊ शकणार आहे? आज हायकोर्टाकडून दिलासा मिळू शकलेला नाहीये. हॅलो, पर्यंत पोहोचतोय? हो पोहोचतोय. आज हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये, काय नेमकी कारवाई होऊ शकते? हे जे गुन्हे नारायण राणे यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत त्याच्याबद्दल आम्ही लवकरच योग्य ठिकाणी दाद मागणार आहोत. व त्याचबरोबर जे गुन्हे नारायण राणे यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले आहेत त्यात 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे थेट अटकेची कारवाई करणे देखील बेकायदेशीर आहे. व याचबरोबर अनेक विविध कायदेशीर मुद्दे आम्ही कोर्टापुढे मांडू व त्या संदर्भात आम्ही लवकरच न्याय देखील कोर्टापुढे मांगू. अनिकेत, आज दिलासा मिळू शकलेला नाहीये, मात्र अजून काही पर्याय आहेत का की आज इतर काही मार्गाने दिलासा नारायण राणेंना मिळू शकेल? प्रलंबित आहे त्यामुळे मी याच्यावर अधिक टिप्पणी करणार नाही. धन्यवाद. थँक्यू. ॲडव्होकेट अनिकेत निकम आपल्यासोबत होते, नारायण राणेंचे वकील. आणि त्यांनी हे स्पष्ट केलंय की जी कलमं नारायण राणेंना त्यांच्यावरती गुन्हा नोंदवताना लावण्यात आलेली आहेत त्यानुसार उद्या सकाळी जी सुनावणी होईल त्यामध्ये आम्ही बाजू मांडू आणि त्यात त्यांना थेट अटक होऊ शकत नाही अशा प्रकारे खरं तर तरतूद आहे. मात्र त्या बाबतीत नेमका दिलासा काय मिळेल हे आत्ता तरी आपल्याला स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. नारायण राणेंना आज जामीन मिळू शकलेला नाहीये. उद्या सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे, त्यामुळे आज नारायण राणेंना हायकोर्टाकडनं दिलासा मिळालेला नाहीये.